आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शरद पाटील यांना एम्प्लॉय ऑफ द मंथ पुरस्कार प्रदान. कुरुळप पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल शरद रंगराव पाटील यांना मंथ ऑफ द एम्प्लॉय पुरस्कार इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कुरुळप पोलीस स्टेशनमध्ये 4 वर्षापासून दप्तरी विभागात कार्यरत असणारे शाहूवाडी तालुक्यातील डोनोली गावचे शरद पाटील हे पोलीस कामकाजामध्ये कायम पडद्यामागचे हिरो म्हणून राहिले आहेत. त्यांनी आतापर्यंत 100 गुन्ह्यांचा तपासामध्ये सहभाग घेत योग्य तपास व भक्कम कागदपत्रांच्या आधारे 3 लोकांना जन्मठेप तर काहींना 2 ते 4 वर्षाची शिक्षा झाली आहे. शांत, संयमी व सर्वांमध्ये मिळून मिसळून असणारे शरद पाटील हे गेले 4 वर्ष प्रामाणिकपणे काम करत आहेत. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला पोलिसांकडून काही ना काहीतरी अपेक्षा असतात आणि लोकांच्या स्वरक्षण आणि त्यांना योग्य न्याय मिळावा म्हणून शरद कायमच पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्यांना प्रत्येकाला मदत करतात. त्यांनी कोणाशी कधीच दुजाभाव केला नाही, यामुळे पोलीस स्टेशनमध्ये येणारे प्रत्येक अधिकारी यांचे ते विश्वासू राहिले आहेत. शरद पाटील यांनी आतापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील लूट प्रकरण, कुंडलवाडी खून प्रकरण, चिकोर्डे खून प्रकरण असो किंवा बेंगलोरवरून राजस्थानकडे जाणारा गुटखा प्रकरण, तसेच महाराष्ट्रभर गाजलेले कुरळप आश्रम शाळा प्रकरण, 3 वर्षापूर्वी कुरळप येथे ऊसतोड कामगारांकडून झालेला खून प्रकरण, या सर्वांच्या तपासाची कामगिरी उत्तमरित्या पार पाडल्यानं या गुन्ह्यातील सर्वांना शरद पाटील यांच्या कागदपत्रांमुळे कोर्टाने काहींना जन्मठेप तर काहींना 2 ते 5 वर्षापर्यंत शिक्षा सुनावली आहे. यामुळे शरद यांची कामावरील निष्ठा व कामाची पावती म्हणून इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या हस्ते एम्प्लॉय ऑफ द मंथ हा पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे. यावेळी कुरुळप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी इस्लामपूरहून भगवान देवकर.